नमस्कार, नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्टा ह्या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत। आज अतिशय इंटरेस्टिंग मुलाखत आहे। आज आपण भेटतोय डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांना, पुण्याच्या डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांना। ते ENT स्पेशलिस्ट आहेत। त्यांच्याबद्दल माहिती सांगायची तर अगदी वयाच्या 3र्या वर्षापासून त्यांचं सर्जन बनण्याचं स्वप्न होतं। मे बी याचं कारण असं असेल की घरात वैद्यकीय वातावरण होतं। डॉक्टर VV चितळे हे आमच्या पुण्याचे अतिशय प्रसिद्ध आणि हुशार ENT सर्जन यांच्या ह्या सुकन्या। डॉक्टर VV चितळे हे चितळे, तुम्हाला प्रसिद्ध चितळे माहिती आहेत भिलवडीचे, त्यांचे सगळ्यात धाकटे बंधू। त्यांचं सगळं लहानपण भिलवडीला गेलं। चितळे सरांचं एक स्वप्न होतं की आपलं ज्ञान हे रुरल एरियासाठी वापरलं पाहिजे, आणि हे संस्कार विनयाजींवर लहानपणापासून नक्कीच झाले असतील। पुढची मी सांगते ती माहिती ऐकल्यावर तुम्हाला याची खात्री पटेल की ह्या संस्कारामुळेच केवळ आपण त्यांचे सगळे त्यांचं एक्सपर्टाईज आज आपण वापरू शकतो आणि आपल्या भारतीय लोकांना, महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या लोकांना त्यांचा फायदा होतोय। विनयाजी तळे ह्या 10वीमध्ये मेरिटमध्ये 15व्या आल्या। पुण्याच्या BZ मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS केलं। त्यावेळेला 2 लाख सीट्स होत्या आणि त्यातल्या 54 जणांना BZ मध्ये ऍडमिशन मिळाली आणि त्याच्यामध्ये विनयाजी होत्या। ते पूर्ण केल्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या। आजतागायत अमेरिकन बोर्ड सर्टिफिकेशन मिळवणाऱ्या 7 ते 8 महिलांपैकी ह्या एक आहेत। मॅडमना अमेरिकन बोर्डचं सर्टिफिकेशन ENT आणि हेड अँड नेक सर्जरीमध्ये प्राप्त झालं। महाराष्ट्रातल्या 2 किंवा 3 मंडळींना हे सर्टिफिकेशन प्राप्त आहे, हा सन्मान त्यांना प्राप्त आहे। त्यातलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणीही परत आलेलं नाही भारतीयांची सेवा करण्यासाठी, कारण हे ज्ञान प्राप्त केल्यावर तिकडे राहणं आणि तिथले मॉनिटरी बेनिफिट्स भरपूर असल्यामुळे कदाचित कुणी आलं नसेल। पण मॅडम परत आल्या आहेत आणि त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आपल्या सर्वांतर्फे की त्या परत आल्या। मंडळी, माझी आणि मॅडमची ओळख अशी की वर्टिगो हा आजार मला जडला 2 वर्षापूर्वी आणि त्यानंतर मॅडमची आणि माझी गाठ पडली। त्यांनी माझं अचूक डायग्नोसिस करून मला ह्यातून पूर्ण मुक्त केलं आणि म्हणून मॅडमची आणि माझी गाठ पडली। आजच्या कार्यक्रमाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे जगभरातल्या पॉप्युलेशनच्या 40% मंडळींना आयुष्यात कधी ना कधी वर्टिगोचा त्रास होतो। अनेक मंडळींना तो तीव्र स्वरूपाचा असतो, अनेकांना छोटा किरकोळ स्वरूपाचा होऊन तो ऑटोमॅटिकली जात असावा असा माझा अंदाज आहे। पण तीव्र स्वरूपाचा ज्यांना त्रास असतो त्या मंडळींना वेळेवर आणि योग्य ट्रीटमेंट न मिळाल्याने ते आयुष्यभर त्या गोळ्या खातात आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींना बंधनं प्राप्त होतात। म्हणून मंडळी, आजचा कार्यक्रम, आजची ही मुलाखत, माझी कळकळीची विनंती आहे, आपण सगळे शेअर करा। जितक्या दूरवर पोहोचेल ही मुलाखत तेवढं मला त्याचा आपल्या सगळ्यांना बेनिफिट होईल आणि ही विनंती मी तुम्हाला करते। आणि आता मॅडमना पहिला प्रश्न विचारते। मॅडम 20 वर्ष अमेरिकेत होतात। जनरल आम्ही आता पाहतो की सॉफ्टवेअरसाठी सुद्धा, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये शिकून जरी मुलं तिकडे गेली तरी ती परत येत नाहीत। त्यांना तिकडचं वातावरण आवडतं, तिकडचं आर्थिक पाठबळ फार जास्त असतं आणि त्यामुळे तिथे ते राहतात। तुमचा परत येण्यामागे काय विचार होता आणि येताना कुणाकुणाचं सहाय्य झालं किंवा काही चांगले अनुभव आले तर ते आमच्याशी शेअर करा। कम्युनिटी सर्व्हिस ही चितळे फॅमिलीमध्ये एनग्रेंड आहे। सो मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे लहानपणापासून संस्कार झालेत असं म्हणा, पण कम्युनिटी सर्व्हिस आणि पेट्रियॉटिझम आर व्हेरी मच इनसाइड अस। सो माझे वडील वॉज द मेन मोटिवेटिंग फॅक्टर। पुण्यामध्ये आमचं डॉक्टर चितळे ENT हॉस्पिटल हे माझा जन्म झाल्यानंतर एकाच वर्षात त्यांनी सुरू केलं आणि तिथे आपल्या पेशंटला, आपल्या लोकांना उत्तम ट्रीटमेंट कशी देता येईल ह्याच्यासाठी त्यांनी 40 वर्ष धडपड केली। त्यांनी मला स्वतःहून कधीच सांगितलं नाही की अमेरिकन प्रॅक्टिस सोड, इथे ये। किंबहुना ते म्हणाले की 2 देशांमध्ये प्रॅक्टिस करणं काही अशक्य नाही। आणि तेव्हा फक्त मी सेकंड इयरला होते ENT च्या, पण फोरसाईटच इतकी होती की नाव दॅट द टेक्नॉलॉजी इज ॲडव्हान्सिंग तू इथे पण डायरेक्टर म्हणून राहशील आणि तू अमेरिकेत पण तुझा एक्सपिरियन्स गेन करत राहशील, की फक्त कॉन्फरन्सला जाणं असं नाही पण दरवेळेला अमेरिकेला गेलं की ह्या वेळेला आता मला काय शिकून येता येईल। नुसतं ENT मधलं नाही, पण ह्या वेळेला, मागच्या वेळेला मी गेले तर मी पल्मनरी मेडिसिनमधनं शिकेन, त्याच्या मागच्या वेळेला गेले तर ॲनेस्थिशियामधलं शिकेन। सो असं जे हे सर्व ज्ञान आहे सगळ्या स्पेशलिटीजमधलं, ते आपल्या लोकांसाठी कसं आणावं ह्याच्यासाठी धडपड केली। पहिले 4 ते 5 वर्ष अतिशय कठीण होती,
कारण मला त्या ग्रेडची स्टँडर्ड ऑफ केअर द्यायला हजारो डॉलरची इक्विपमेंट घ्यायला लागली. आणि जेव्हा मी हा डिसिजन घेतला, 5 वर्षामध्ये मी 3 महिने इथे असायची, परत 3 महिने तिकडे जायची, असं बॅक अँड फोर्थ खूप वेळा केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी डिसिजन घेतला की आय वुड मूव बॅक टू इंडिया, आय वुड मूव माय फॅमिली बॅक टू इंडिया, तर त्याच्यात असं लक्षात आलं की मदत चारही दिशांनी उभी राहिली. लेट्स से की आज कानात खाज येते ह्याला कुठेही औषध नाहीये, पण माझा जो प्रॅक्टिसच्या शेजारी न्यूजर्सीमध्ये कंपाऊंडिंग फार्मासिस्ट होता, तो म्हणला मॅडम आय वुड गिव्ह यू ऑल द फॉर्म्युलाज, कारण तुमच्यासारख्या डॉक्टरला जर मी मदत केली जो इंडियन पेशंट्सना जाऊन तीच केअर देणार आहे, तर माझे सिन्स जे मी केलेत आयुष्यात ते कमी होतील. हेच नव्हे तर ज्या सर्जरी सेंटरमध्ये माझ्या नर्सेस होत्या, ज्या सर्जरी सेंटरमध्ये माझे डायरेक्टर होते, त्यांनी आज तुला तिथे गेल्यावरती कुठलं कुठलं इक्विपमेंट लागेल हे त्यांना माहितीच होतं, कारण आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. ती सगळी इक्विपमेंट डोळ्यासमोर येऊन नवऱ्याला पॅकिंग करायला सांगून माझ्या दारात येऊन उभी केली की यू शुड टेक दिस अँड दिस इज आवर शेअर सो दॅट यू कॅन बिल्ड युअर क्लिनिक ऍट द सेम स्टँडर्ड्स ऍज युनायटेड स्टेट्स. कारण पहिल्यांदा परत आल्यावरती काय माझ्याकडे एकदम 50,000 आणि 60,000 डॉलरची इक्विपमेंट नव्हती, ती हळूहळू बिल्ड केलं. पण परत आल्या आल्या मला असा प्रश्नच कधी आला नाही की मी अमेरिकन पेशंटला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देते आणि माझ्याकडे आलेल्या मराठी माणसाला किंवा इंडियन माणसाला वेगळी ट्रीटमेंट देते, कारण माझ्या कॉन्शियन्सला मला ही गोष्ट पचलीच नसती. आणि बिकॉज सो मेनी पीपल हेल्प्ड, माझ्यावर ही वेळ कधी आलीच नाही. आय कुड गिव्ह, आय एम व्हेरी प्राऊड टू से की आय कुड गिव्ह द सेम स्टँडर्ड ऑफ केअर टू ऑल माय पेशंट्स, इट कुड बी इन युनायटेड स्टेट्स ऑर इट कुड बी हिअर इन पुणे. हे खूप आशादायक चित्र आहे मंडळी. खूप आनंद होतो हे ऐकून की चांगलं कार्य करायला आपण निघालो होतो, अनेक हात आपल्या मागे उभे राहतात आणि खूप मदत होते. मॅडम, वर्टिगोचा अनुभव ज्यांना येतो त्यांना समजतं की वर्टिगो झाल्यानंतर इतकं हेल्पलेस वाटतं, इतकं नैराश्याने घेरल्यासारखं वाटतं की कारण आपलं स्वातंत्र्य जातं, आपण उभे राहू शकत नाही. तर हे वर्टिगो म्हणजे नेमकं काय? सो वर्टिगो हा असा प्रकार आहे की जो बाहेरनं काही दिसतच नाही. युजली ह्याच्यात स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नसतो, हा फंक्शनल प्रॉब्लेम आहे. जो मूव्हमेंट करताना होतो किंवा ज्यांना व्हर्टिगो झालाय त्यांना कळेल की मान हलवल्यामुळे होतो. जसा व्हर्टिगो 40% पॉप्युलेशन मध्ये होतो की हा अतिशय कॉमन डिसऑर्डर आहे. सो पहिल्यांदा जेव्हा मी भारतात परत आले 2014 साली, तेव्हा मी ठरवलं की आय वुड इस्टॅब्लिश द फर्स्ट व्हर्टिगो अँड बॅलन्स सेंटर इन इंडिया. अँड ऍट दॅट टाइम आय रिअलाइज्ड की इंडिया तो कमी आहे असं नाहीये. इंडियात फक्त तो सबक्लिनिकल लेवलला किंवा अनडायग्नोज्ड लेवलला होता, कारण कानामुळे होणारा व्हर्टिगो, कान किंवा इनर इयर इज ऍक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर 40% ऑफ द व्हर्टिगो. थोडक्यात सांगायचं तर की 40% वेळा जी चक्कर येते ती कानामुळेच येते. सो जर आपल्याला चक्कर आली आणि पुढे जाऊन आपण ते कव्हर करू, तर पहिल्यांदा ही कानामुळे आहे का हे बघायलाच हवं. बरोबर आहे. व्हर्टिगोचे किती प्रकार असतात? व्हर्टिगोचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातला सर्वात कॉमन प्रकार म्हणजे BPPV. बी स्टँड फॉर बिनाईन, पी स्टँड पोझिशनल की युजली पोझिशन चेंज केल्यामुळे होतो. द थर्ड पी स्टँड फॉर पॅरॉक्सिझमल, म्हणजे तो सांगून येत नाही, तो कधीही येऊ शकतो. अँड देन व्ही स्टँड फॉर व्हर्टिगो. युजली BPPV इज अ सेल्फ लिमिटिंग डिसऑर्डर बाय डेफिनेशन. सो त्याच्यात नॅचरल निसर्गाचे कॉम्पन्सेटिव्ह मेकॅनिझम सुरू होतात. पण मग गडबड कुठे होते की जर अर्ध दीर्घ काळ घेतली किंवा लॉंग टर्म घेतली, तर हे नॅचरल कॉम्पन्सेट मेकॅनिझम ऍक्टिवेट आहेत आणि त्याचे ह्याची ट्रीटमेंट लांबते. हा बरा होण्यापेक्षा हा आजार वाढतच जातो. बापरे, कठीण आहे. म्हणजे त्याचं वेळेवर डायग्नोसिस होणं आणि त्याला वेळेवर ट्रीटमेंट मिळणं हे फार गरजेचं आहे. कानाच्या कुठल्या भागात बिघाड झाल्यावर व्हर्टिगो होतो आणि हा बिघाड का होतो?
ह्याला मी थोडक्यात एक सेकंद स्क्रीन शेअर करते, सो आय कुड शो यू अन इमेज हिअर. आता कान म्हटला की ह्याची रचना अशी आली. कानात बाहेरचा कान जो कानाच्या पाळीपासनं पडद्यापर्यंत, मधला कान जिथे तीन हाडांची साखळी आहे, आणि मग आतला कान. कान आतल्या कानामध्ये हा कॉकलिया जसा आपल्याला इथे दिसतोय, विच इज अ स्नेल लाईक गोगलगाई सारखा अवयव असतो जो हिअरिंगचं काम करतो, आणि त्याच्याच शेजारी ही बॅलन्स सिस्टीम इथे बसलेली असते. आता खरं सांगाल तर हे सगळं मायक्रोस्कोपिक आहे, कारण पुढच्या इमेजमध्ये दाखवते की इनर इयरची सिस्टीम आपल्या बोटावर मावेल इतकीच असते. एक सेंटीमीटरच्या छोटी सिस्टीम लक्षात घ्या, जी बाहेरनं आपल्याला दिसत नाही, ज्याच्यात युजली स्ट्रक्चरल एरर नाही, पण ह्याच्यात पाणी फिरत असतं, आणि त्या पाण्याच्या फ्लोमध्ये जर बिघाड झाला तर ही सिस्टीम थैमान घालते. की तुमच्या पार सकाळी उठल्यापासनं, तोंड धुण्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक स्थितीत बॅलन्स अतिशय गरजेचा आहे. सो आय इन्सिस्ट की ह्या टॉकमधनं कान फक्त ऐकण्याचं काम करत नाही, तर शरीराची बॅलन्स सिस्टीम, सर्वात महत्वाची बॅलन्स सिस्टीम पण कानातच असते. सो इतका कान महत्वाचा आहे, जो तुम्हाला 360 डिग्री प्रोटेक्शन आयुष्याच्या शेवटापर्यंत देईल. त्याला निग्लेक्ट करू नका. पण नक्की हा कानातला बिघाड कसा काय होतो की ज्यामुळे आपल्याला व्हर्टिगो उद्भवतो असं? सो देर आर सम थिअरीज अबाउट इट. आता जर आपण पाणी, ही पाण्याची बाटली आहे, आणि ह्या पाण्याच्या बाटलीमध्ये मार्बल्स घातले, आणि मी पाण्याची बाटली ही फिरतीये, कारण कानाची जी बॅलन्स सिस्टीम असते त्याच्यात तीन कॅनाल्स असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि हे तीन कॅनाल्स तीन प्लेन्स मध्ये असतात. ओके, प्लेन 45 डिग्री प्लेन आणि एक सुपिरियर कॅनाल असतो. सो हे तीन कॅनाल्स आपण कसे बसलोय, कसे उभे आहोत, ह्याची 3D इन्फॉर्मेशन, शरीराची 3D इन्फॉर्मेशन ब्रेनला पाठवतो. अच्छा. आणि ह्याच्यात पाणी फिरत असतं, आणि ते एकच पाणी फिरत असतं ऐकण्याच्या सिस्टीम मध्ये आणि बॅलन्सच्या सिस्टीम मध्ये. सो ऐकायला जर एका बाजूला कमी येत असले तर दॅट इज अ बिग क्लू की बहुधा त्या साईडची बॅलन्स सिस्टीम पण माल फंक्शन करते. आता हे कसं घडतं, तर हे जर पाणी फिरताना आपण जर सागर गोटे टाकले तर नॅचरली या पाण्याचा फ्लो डिस्टर्ब होईल, आणि ते सागर गोटे म्हणजे कॅल्शियम पार्टिकल्स, जे कधी कधी हे तीन बॅलन्स कॅनाल एका पिशवीला जोडलेले असतात वेस्टिब्युल नावाच्या. खूप मी 2014 लिहिलं, पण डिक्शनरीपर्यंत पण ह्या मराठी शब्द अवेलेबलच नाही आहेत. की हे कॉमन सॅक किंवा आम्ही वेस्टिब्युल म्हणतो, पण त्याच्यातनं जर कॅल्शियम पार्टिकल्स निखळले तर तुमच्या लक्षात येईल की ते निखळून त्या कॅनालमध्ये जातात. कॅनालमध्ये गेले की सपोज ही माझा लेफ्ट इयर इनर इयर आहे, मी डावीकडे वळताना उजवीकडे वळताना याच्यामधलं पाणी फिरत आहे, पण ते पाणी फिरताना कॅल्शियम पार्टिकल झाल्यामुळे तो कचरा अडकलाय, कारण ह्या कॅनालचा डायमीटर 1 मिलीमीटरच आहे. 1 मिलीमीटर मध्ये बारीक ओटोकोनियात आम्ही म्हणतो कॅल्शियम पार्टिकल्स ना, त्या ते जर अडकले तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सी की ऑल दीज ओटोकोनिया जे डिस्पर्स झालेत या कॅनालमध्ये ते परत त्या पिशवीत कसे जातील. अच्छा. आणि परत रिटर्निंग ऑफ दोज पार्टिकल्स इन टू द वेस्टिब्युल वेअर दे बिलॉंग इज कॉल्ड रिपोझिशनिंग. ओ माय गॉड, इतक्या सिम्पल रिपोझिशनिंगनी तुम्ही बीपीपीव्ही वरती रिझॉल्व्ह, बीपीपीव्ही म्हणजे जो सर्वात कॉमन प्रकार सांगितला व्हर्टिगोचो, तो कम्प्लिटली बरा होऊ शकतो. मी साधारण 2004 सालापासनं ह्या विषयाचा अभ्यास करते, बिकॉज इवन माय फादर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ इनर इयर. मॅडम, कानाच्या कुठल्या भागात बिघाड झाल्यास व्हर्टिगो होतो आणि हा बिघाड का होतो?
हे समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा कानाची रचना बघूया. कान हा बाहेरचा कान म्हणजे कानाच्या पाळीपासनं पडद्यापर्यंत, मधला कान ज्याच्यात तीन हाडांची साखळी असते, आणि आतला कान. आणि आतल्या कानात हे गोगलगाईसारखा अवयव असतो ज्याला आम्ही कॉक्लिया म्हणतो, जो बेसिकली इज रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग. आणि मग त्याच्या शेजारी बसलेली ही तीन कॅनालची जी सिस्टीम असते त्याला आम्ही वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणतो. आणि ही वेस्टिब्युलर सिस्टीम आणि कॉक्लिया एका कॉमन सॅकनी जोडलेलं असतं. बरं. सो दिस इनर इयर, नाव आय वॉन्ट टू कॉमेंट ऑन द साईज ऑफ द इनर इयर. हा इनर इयर आपल्या बोटाच्या टोकावर राहील इतकाच असतो. अच्छा. हा 1 सेंटीमीटर पेक्षा कमी साईजचा अवयव असून मेंदूच्या शेजारी बसलेला असतो. म्हणजे जेव्हा आम्ही कानाची तपासणी करतो तेव्हा फक्त आम्हाला कानाचा इयर कॅनाल आणि कानाचा पडदा एवढंच दिसतं. इनर इयर काही दिसत नाही, कारण अंतरकरण हा आपल्या स्कलच्या आत मेंदूजवळ वसलेला असतो. आणि व्हर्टिगो हा ह्या बॅलन्स सिस्टीम मधून, वेस्टिब्युलर सिस्टीम मधूनच उद्भवतो. 40% व्हर्टिगो हा या अंतरकरणामुळे उद्भवतो. ह्या तीन बॅलन्स सिस्टीम ज्याच्यात पाणी फिरत असतं मेंदूला 3D इन्फॉर्मेशन देतात की आपलं डोकं कसं आहे इन रेफरन्स टू द सराउंडिंग्स, आपली बॉडी कशी आहे इन रेफरन्स टू द सराउंडिंग्स, सो दॅट बॉडी शुडंट गेट ऑफ बॅलन्स अँड वी शुडंट फॉल. ओके. सो ह्याच्यात कधी कधी जी कॉमन सॅक असते जी मगाशी दाखवली तिथून कॅल्शियम पार्टिकल्स निखळतात ज्याला आम्ही ओटोकोनिया म्हणतो. आणि हे जर कॅल्शियम पार्टिकल्स ह्या कॅनालमध्ये निखळले तर ह्या कॅनालमध्ये फिरणाऱ्या पाण्याचा फ्लो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे व्हर्टिगो सुरू होतो. बिकॉज द इनर इयर इज एक्सटेन्सिव्हली कनेक्टेड टू द आईज, टू द नेक, टू द लेग्स. आणि जेव्हा आपण लेट से ही माझी लेफ्ट इयर इनर, लेफ्ट कानामधला अंतरकरण आहे, सो आता मी डावीकडे वळले, मी उजवीकडे वळले, दर वेळेला या कॅनालमधलं पाणी यामध्ये फिरत आहे. आणि पाणी फिरलं कीच सिग्नल जातो की आपण कुठल्या दिशेला हेड हलवलंय. सो यू कॅन इमॅजिन दॅट दीज सिस्टम्स आर वर्किंग ऍट मायक्रो सेकंड लेवल. सो द इनर इयर फायर्स 90 to 100 सिग्नल्स इन 1 मिलीसेकंड. बापरे, फास्ट सिस्टीम ही आहे. सो इतकी छोटी असून बट इट इज द फास्टेस्ट सिस्टीम दॅट गिव्ह रिपोर्ट टू द ब्रेन. अँड दॅट इज वाय ह्याच्यात जर ह्या फ्लो मध्ये बिघाड झाला किंवा या फायरिंग रेट मध्ये बिघाड झाला तर बॉडी लॉस्ट इट्स बेअरिंग, बॉडी लूजेस इट्स बॅलन्स इन रेफरन्स टू इट्स सराउंडिंग्स. बापरे. तोल सांभाळण्याला अजून कुठल्या कुठल्या गोष्टी उपयोगी पडतात, म्हणजे फक्त कानातला हा बॅलन्स सेंटर का अजूनही काही शरीराचे अवयव? सो तोल सांभाळण्यामध्ये मुख्यतः 3 सिस्टीम शरीराचा तोल सांभाळतात. एक म्हणजे कानातला अंतरकरण, दुसरे म्हणजे डोळे, आणि तिसरे म्हणजे पायातल्या संवेदना. जसं वय वाढतं तसं पायातल्या संवेदना आणि डोळे थकायला लागतात, त्यामुळे कानच तुम्हाला शेवटपर्यंत मदत करतो. तसेच मधुमेहामध्ये पायातलं सेन्सेशन अफेक्ट होतं बिकॉज न्यूरोपॅथी होते. आणि रेटायनोपॅथीमुळे व्हिज्युअल इनपुट म्हणजे डोळे जे सिग्नल पाठवतात मेंदूला ते कमी व्हायला लागतं आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कानच मदत करतो. तर अशा या अंतरकरणामध्ये जर आपण काही प्रॉब्लेम असेल आणि डायग्नोज केला नाही तर इमॅजिन की नाव यू आर 60 इयर ओल्ड अँड 70 इयर ओल्ड. आपण अनेकदा, हे जगप्रसिद्ध आहे की बाथरूम मध्ये पाय घसरला आणि फ्रॅक्चरने एक फीमर झालं, तो फॉल घडला, आणि हे वर्षानुवर्ष चालतंय. पण द इम्पॉर्टंट थिंग टू लुक ऍट इज हे असं का झालं. असं झालं कारण 2 सिस्टीम्स जेव्हा डिकॉम्पन्सेट झाला तेव्हा कानाने पण साथ दिली नाही. तर हे असं व्हायला नको
प्रत्येकाला शेवटपर्यंत आयुष्याच्या अगदी पार एंड ऑफ लाईफ पर्यंत इंडिपेंडंट राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग गरीब असो तो श्रीमंत असू दे. तर हे तुम्हाला इंडिपेंडंट राहायला इनर इयर मदत करेल आणि कानच मदत करेल. खूप छान माहिती मॅडम. मला सांगा की अमेरिकन उपचार पद्धती काय आहे आणि ती कशी मदत करते आपल्याला. ओके, सो जसं मी मगाशी म्हटलं की मी 2004 म्हणजे आता अनेक वर्ष झाली ह्या विषयामध्ये आहे. इवन दो आय एम अ सर्जन, माय फादर ऑलवेज मोटिवेटेड मी की जेव्हा आपण पेशंटला ट्रीटमेंट देतो तेव्हा आपण कंप्लीट केअर दिली पाहिजे. वी आर नॉट अ प्रॅक्टिस हु आर जस्ट सर्जरी हॅपी. त्यांच्या प्रिन्सिपल्स इतकी स्ट्रॉंग होती की फर्स्ट म्हणजे यू शुड फॉलो द स्टँडर्ड ऑफ केअर. सेकंड प्रिन्सिपल वॉज टू फॉलो द प्रिन्सिपल ऑफ मिनिमम ड्रग्स अँड मिनिमम सर्जरी. जर नॅचरल कॉम्पन्सेशन एखाद्या सिस्टीमचं शक्य असेल तर त्यांचं फेमस वाक्य होतं की रिमेंबर विनया यू आर अ सर्जन बट द हीलर अल्टिमेटली इज नेचर. सो निसर्गाला जर मदत करून त्याच्या बरोबर काम करून करायचं ठरवलंस, पेशंटला केअर दिलीस तर सक्सेस विल बी युअर्स. बट रिमेंबर दॅट नेचर हॅज प्लेड अ मेजर रोल इन इट. सो देन अमेरिकेमध्ये मी 7 वर्ष कधीही सूर्यप्रकाश बघितला नाही. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला कधीही लंच मिळालं नाही. लंच म्हणजे मिळालंच तर ब्रेडमध्ये एक स्लाइस चीज, एक स्लाइस टोमॅटो आणि एक लेटसचं पान. कारण मी LSU म्हणजे लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये रेसिडेन्सी केली आणि साऊथमध्ये अमेरिकेमध्ये इट्स अ मीट इटिंग कंट्री. दे डोंट नो की व्हेजिटेरियन्स एक्झिस्ट. मी जनरल सर्जरी न्यूयॉर्कमध्ये केलं तेव्हा इट वॉज बेटर, पण ENT सुरू केल्यावरती खूप हाल झाले. पण हे करत असताना आम्हाला एक वीकेंड सुट्टी मिळायची आणि त्या वीकेंडमध्ये सुद्धा माय फादर इन्सिस्टेड की यू शुड गो लर्न द नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स इन्वॉल्व्ड इन हेड नेक. आणि त्याच्यामध्ये हा भाग आला की आय शुड ऑल्सो नो द इनर इयर, ज्याला सर्जिकल ट्रीटमेंट नाही आहे पण आपण इट इज अन आर्टिस्टिक ट्रीटमेंट. मगाशी मी म्हटल्यापासनं असं नाही आहे की आज 2020 साली सुद्धा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इनर इयर इज सो कॉम्प्लिकेटेड दॅट देर इज नो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट टू पॉइंट आउट की इनर इयर मध्ये कुठल्या भागात, ह्या कॅनलमध्ये नक्की प्रॉब्लेम आहे, ह्या कॅनलमध्ये प्रॉब्लेम आहे, कुठे प्रॉब्लेम आहे, हे लोकेट करायला तुम्हाला क्लिनिकल जजमेंट, क्लिनिकल अक्युमेन आणि इट इज अ व्हेरी आर्टिस्टिक पार्ट ऑफ मेडिसिन. सो आय स्टार्टेड लाईकिंग इट आणि मग असं लक्षात आलं की वर्टिगो टेस्ट एक अवेलेबल आहे, कम्प्युटराइज टेस्ट विच इज कॉल्ड VNG, जिथे कम्प्युटर असेसेस द इनर इयर. बट अगेन आय वॉज नॉट अ बिग फॅन ऑफ इट. कारण सपोज आता एखाद्या पेशंटला चेस्ट पेन आहे आणि तुम्ही ECG काढला तर आता काय असतं की ECG लाच कम्प्युटर जोडलेला असतो आणि द कम्प्युटर रीड्स द ECG. But then who would I trust? Would I trust the computer reading the ECG or would I trust the cardiologist reading the ECG? Human brain cannot be replaced by any machines. And clinical judgment ji maansachi hai, maantya doctor chi hai, ti machines kadhich replace karu shakat nahi. So then I started digging more. आणि मग असं लक्षात आलं की VNG नावाची टेस्ट जी आता हजारो रुपयांना अवेलेबल आहे ती, किंवा हजारो डॉलरला ती जरी केली तर VNG वुड बी नेगेटिव्ह. द VNG वुड टेल की इनर इयर मध्ये काहीच बिघाड नाहीये. पण मी जेव्हा पेशंट तपासायला लागले तेव्हा कळलं की नाही, माय पेशंट इज सिम्प्टोमॅटिक आणि इनर इयर मध्ये फायरिंग रेट मध्ये नक्की प्रॉब्लेम आहे. बट यू हॅव टू अंडरस्टँड की द मशीन्स आर कॅलिब्रेटेड टू अ सर्टन लेवल. त्या मशीन मध्ये बिचाराला फीडच असा घातला असेल की 6 डिग्रीनी सिस्टीम हल्ली तर तू पॉझिटिव्ह म्हण, 6 डिग्रीच्या थोडासा कमी तुला हे दिसला निस्टॅग्मस तर तू निगेटिव्ह म्हण, तर द मशीन कॅनॉट डू एनिथिंग. बट जर आपण पेशंटला डिफरंट मुव्हमेंट्समध्ये, जेव्हा मी पेशंट्सना आय पुट देम थ्रू डिफरंट मुव्हमेंट्स, देन आय ट्राय टू अनालाइज द मुव्हमेंट्स आणि त्या मुव्हमेंट्समध्ये माझं असं कळायला लागलं की ह्याच्यात जे बारकावे मला कळतील, कारण पेशंट माझ्याशी सायमल्टेनियसली बोलतोय की ह्या पोझिशनमध्ये गेल्यावर त्याला काय त्रास होतोय, त्याला कसा होतोय, मग चक्कर लगेच सुरू झाली का,
मग ती किती वेळ राहिली, मग का उशिरा सुरू झाली, मग ह्या वेळेला नुसतीच चक्कर सुरू झाली का त्याच्याबरोबर नॉशिया वॉमिटिंग असोसिएटेड होतं, असे अनेक सिम्प्टम्स त्याचे स्टडी करून, सो असं अभ्यास करून डिटेल्ड आय फायनली रिअलाइज की देर इज नो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इवन इन 2020 टू असेस द इनर इयर. कारण ही चक्कर जर सकाळी दिसली तर संध्याकाळी दिसत नाही, का हा कॉम्प्लिकेटेड अवयव आहे. आणि द मोर कॉम्प्लेक्स थिंग्स यू स्टडी इट जस्ट मेक्स यू हम्बल. यू हॅव टू पुट युअर हेड डाऊन इन फ्रंट ऑफ सच अ मॅग्निफिसंट सिस्टम दॅट इट आय स्टार्टेड लाइकिंग इट. आणि मग त्याचा अभ्यास अजूनच करत गेले इवन दो दिस वॉज नॉट एनिथिंग रिलेटेड विथ सर्जरी. तुम्ही मला फिजिओथेरपीने बरं केलं, कुठलंही औषध प्रिस्क्राईब केलं नाहीत, आणि ते मला 2 पेक्षा जास्त वेळा दवाखान्यात बोलवलं नाहीत, हे खूपच माझ्यासाठी आशादायी आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही निदान करताना ती एक हे वापरता का? माझी जी घेतली होती त्याला मला माहिती नाही, काहीतरी एक टेस्ट घेतली होती, तर ते निदान कसं होतं आणि मग त्याला ट्रीटमेंट काय असते तुमच्याकडे? सो निदान करताना डोळे हा या अंतरकरणाची खिडकी आहे. सो ऍक्च्युली आम्ही मुवमेंट जेव्हा चालू आहे तेव्हा आय मुवमेंट स्टडी करतो, आणि ते आय मुवमेंट स्टडी करून कळतं की कुठल्या कॅनालमध्ये प्रॉब्लेम आहे. ह्याच बरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे इनर इयर हा मेंदू, डोळे, मान आणि पाय ह्याला हेविली कनेक्टेड असतो. सो थ्रू सिम्पल टेस्ट, क्लिनिकल बेडसाईड टेस्ट, आणि त्याच्यावरती आता आम्ही मोठा पेपर लिहिलाय, कारण आय एम द ओनली वन प्रॉबेबली इन द वर्ल्ड हू हॅज सीन 3 to 4,000 पेशंट्स विथ डिझीनेस. कारण डिझीनेस इतका कॉम्प्लिकेटेड विषय आहे की शक्यतो आणि वेळ खाऊ आहे, त्यामुळे कुठल्या डॉक्टरला आवडत नाही टू अनालाइज इट, अँड यू वुड मे बी गेट टू अ कन्क्लुजन ऑर यू वुड नॉट गेट टू अ कन्क्लुजन. पण आता काय होतं की इनर इयरचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्या कनेक्शन्सचा अभ्यास केल्यानंतर ऍटलीस्ट आय एम हॅपी दॅट वी आर एबल टू टेल द पेशंट की तुमची चक्कर कानामुळे आहे का नाही. हा डिसिजन होणं, हे डायग्नोसिस होणं खूप क्रिटिकल आहे, कारण जर ती कानामुळे नसेल तरच अर्थ आहे की द नेक्स्ट स्टेप वुड बी टू गो टू अ न्युरोलॉजिस्ट की ब्रेनमुळे आहे का, द नेक्स्ट स्टेप वुड बी टू गो टू अ स्पाईन सर्जन की कानातल्या मानेतल्या मणक्यांमुळे आहे का, द लास्ट स्टेप इज अँझायटीमुळे आहे का, बाकी काही डिसऑर्डर्स आहेत का. पण पहिल्यांदा हे कानामुळे आहे का रूल आउट जरी मी करून पेशंटला दिलं तरी मी माझा भाग केलाय असं मी समजते. नक्कीच नक्कीच मॅडम. नक्की कुठल्या वयात होतो हा व्हर्टिगो, म्हणजे साधारणपणे तुम्हाला काय आढळतं, म्हणजे कोणत्या वयांमध्ये वयामध्ये हा व्हर्टिगो होतो? सो युजली वी सी व्हर्टिगो इन ऍट अन एज अबव 40 इयर्स, अँड इट इज मोर कॉमनली सीन आफ्टर 60 इयर्स. इट्स व्हेरी कॉमन. पण यंग लोकांमध्ये, ऑल दो माझ्याकडे आहेत यंग लोक, पण यंग लोकांमध्ये इट्स अ रेअर फेनॉमेना बिकॉज बॉडीज एकच मिनिट हा एकच मिनिट अगदी जरूर. हॅलो, हा काय रे, काय काय, हा हा एक मिनिट. मॅडम व्हर्टिगो नक्की कुठल्या वयात होतो? व्हर्टिगो हा 40 नंतरच होतो, किंवा बहुतांशी वेळा तो इट इज व्हेरी कॉमन इन एज मोर दॅन 60 इयर्स. ओके. टीनेजर्स मध्ये आणि लहान मुलांमध्ये हा एवढा कॉमन डिसऑर्डर नाहीये. There are exceptions, पण हा 40 नंतर होणाराच डिसऑर्डर आहे. ओके मॅडम, आपण आता पुण्यात आहात आणि पुण्यातल्या अनेक पेशंट्सना सहज तुमची ट्रीटमेंट शक्य होऊ शकते, येणं शक्य होऊ शकतं. मला सांगा, पुण्याबाहेरची जी आता कोणी मंडळी बघतायत आणि आपण आता चितळे हॉस्पिटलचे सगळे नंबर खाली स्क्रोल होत आहेत त्याच्यावरनं ते संपर्क साधतील, पण त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकाल आपण, कारण आता पॅन्डेमिकमुळे एवढा प्रवासही शक्य होणार नाही एखाद वेळेला? येस, सो व्हॉट ऍक्च्युली दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण लॉकडाऊनच्या काळात काय झालं की आय हॅड पेशंट्स हु आर इन सातारा और इस्लामपूर, ज्यांना 6 महिन्याची बेबी आहे आणि व्हर्टिगो सेटिंग झालंय, आणि ज्यांना काहीच तिथे त्या गावात मदत नाहीये, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की व्हिडिओ कॉन्सल्टेशनद्वारा
किंवा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांचे बारीक बारीक मुव्हमेंट स्टडी करून आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की हा कानामुळे प्रॉब्लेम आहे का नाही. सो ह्या प्रकारे आम्ही तो 3 महिने लॉकडाऊन मध्ये हँडल केला. सो आय एम व्हेरी प्राऊड टू से की आम्ही ही इंटरप्ट नाही केली ट्रीटमेंट. क्या बात है. वी केप्ट गोईंग आणि फायनली आय वॉज कन्व्हिन्स्ड की याला हॉस्पिटलमध्येच पेशंट बघायला पाहिजे असं नाहीये. जे कॉम्प्लिकेटेड व्हर्टिगो आहेत विच वुड बी लाईक लेस दॅन 5% आम्हाला हॉस्पिटलमध्ये बघायला लागतील. बट रेस्ट ऑफ इट ऍक्च्युली वी कॅन ट्रीट देम इवन विथ व्हिडिओ कन्सल्टेशन. खूपच आशादायक गोष्ट आहे मॅडम. मॅडम मला सांगा की अनेक रुग्ण गेले 14-15 वर्ष किंवा वर्षभर किंवा गेले 2 महिने असं ह्या व्हर्टिगोचा त्रास झेलत आहेत, त्यांनी ह्या क्षणी तुम्ही काय सांगाल? की ही चक्कर नक्की कुठून येत आहे आणि कशामुळे येत आहे हे डायग्नोसिस झालंच पाहिजे. वर्षानुवर्ष तुम्ही गोळ्यांच्या चक्रव्यूहामध्ये अजिबात अडकू नका. कारण गोळी घेतली की जिथून किठून हा एरर येत असेल तो दबला जातो. तो दबला गेला की मेंदूला वाटतं की सगळं छान आहे, मी कशाला काम करायचं, म्हणजे मी कशाला कॉम्पन्सेशन सुरू करायचं. आणि गोळी बंद केली की परत हा त्रास सुरू होतो. त्यामुळे पहिल्यांदा व्हर्टिगो झाल्यास मी तर म्हणेन की 3 ते 5 दिवस गोळी घ्यायला हरकत नाही. पण तेवढ्या कालांतरानंतर ही नेमकी चक्कर कुठून येत आहे याचा शोध लागलाच पाहिजे. नक्कीच. तुम्ही मला सांगा की जे तुमच्यापर्यंत अजून पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना अपॉइंटमेंट मिळायला अजून, म्हणजे फोन केलाय त्यांनी चितळे हॉस्पिटलला आणि त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाहीये लगेचची, तर त्यांच्यासाठी काहीतरी ट्रिक सांगा ना की थोडासा त्यांना बरं वाटेल तेवढे 2-4 दिवस तुमची अपॉइंटमेंट मिळेपर्यंत. शुअर. सो व्हर्टिगोचे 3 मेन शत्रू आहेत असं माझ्या लक्षात आलं. नंबर 1 म्हणजे ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी. अँड आय हॅव ऑलवेज रिअलाइज की गट इज स्टील द मास्टर ऑफ ऑल सिस्टम. सो ऍसिडिटी. सेकंड इज डिहायड्रेशन, की तुमचा प्रवास झालाय, कमी पाणी कमी पडलंय. सो एक म्हणजे मी ऍसिडिटीच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करीन, पाणी प्यायला लागेन. आणि तिसरं म्हणजे भरपूर सर्दी. नाक आणि कान हे जोडलेले आहे बाय युस्टेशन ट्यूबद्वारा. भरपूर सर्दी जर झाली असेल तर त्याचं प्रेशर कानामध्ये येतच. सर्दीची औषधं सुरू करीन. हे सोडून जर चक्कर आली तर पहिल्यांदा आपण काय करतो तर डोळे मिटून घेतो, कारण भीती वाटते. अँड आय वुड डू एक्झॅक्टली अपोजिट. मला सांगणं खूप सोपं आहे, बिकॉज इवन माय पार्टनर्स हॅव टोल्ड मी की व्हर्टिगो सेटिन झाला की जमीनच खालची निसटून गेली आहे, इतकी भीती वाटते. पण अशा परिस्थितीमध्ये शक्य असेल तर तुम्ही ऍक्च्युली डोळे उघडे ठेवा, कुठल्या तरी ऑब्जेक्टवर फोकस करा. आणि कानामुळे येणारी चक्कर ही जर असेल तर ती ऍक्च्युली डाय आउट होते काही सेकंदामध्येच. डोळे मिटून घेतले की ती वाढते, पण डोळे उघडून ऑब्जेक्टवर फोकस केलं तर ती कमी होते. आणि मग मान हलवताना, झोपून उठताना, उठून उभं राहताना ह्या हालचाली सावकाश करा. आणि ती सुद्धा उठताना आधी डोळे फोकस करायचे, डोळ्याची मदत घ्यायची आणि मग उठायचं. नक्कीच. मला ह्याचा फार चांगला अनुभव आलेला आहे आणि हे मी स्टेजवर गाताना पण मॅडम वापरलेलं टेक्निक आहे. आपल्या ट्रीटमेंट अंडर असताना प्रोग्राम होता आणि ते लाईट्स फिरायला लागले आणि मला चक्कर आली, तर मी खाली एका ठिकाणी खूप स्थिर नजरेने बघितलं आणि मी त्यातनं बाहेर पडले. हॅट्स ऑफ टू यू. मला आता शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही खूप व्यस्त दिनक्रमातून माझ्यासाठी वेळ काढलाय, मी पाहतेय तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तर मला तुम्ही सांगा की तुम्हाला मदतीचे हात तुम्ही आता कसे तयार करताय? कारण इतक्या प्रचंड प्रमाणावर जर पेशंट्स असतील तर तुमच्या म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत लोकांना बराच वेळ लागू शकतो, तर त्यासाठी काही योजना आहे का? ऍब्सल्युटली आहे. आणि ऍज आय सेड बिफोर की हे मदतीशिवाय काही शक्यच नाहीये. सो आता मी टीम्स तयार करायला सुरुवात केली आहे. माझं असं कायम ड्रीम होतं की लुक, इफ यू आर हॅव बिकम सो क्वालिफाईड दॅट नाव यू हॅव रिअलाइज दॅट युअर स्कोप ऑफ नॉलेज कॅन ऍक्च्युली हेल्प पेशंट इवन बियॉन्ड पुणे अँड बियॉन्ड महाराष्ट्र, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा हे अगदी लक्षात येतं की नाव यू हॅव टू वेन यू गो अहेड ट्रेनिंग झालं पाहिजे. आणि मग आत्ता आम्ही ENT e-सेवा नावाचं ॲप पहिल्यांदाच भारतात लॉकडाऊनच्या काळातच लॉन्च केलं.
क्या बात, जिथे वी हैव स्टार्टेड प्रोवाइडिंग 40 आवर्स ऑफ ट्रेनिंग टू जनरल प्रैक्टिशनर्स, नॉट जस्ट इन ईएनटी डिसऑर्डर्स बट ऑल्सो हेड एंड नेक डिसऑर्डर्स. कारण मी हेड एंड नेक कैंसर सर्जन है, कि हा कैंसर हेड एंड नेकचा जो बाहरून परततेच, की बाहरून दिसत नाही पण हिडन एरिया मध्ये त्याचे रेड फ्लैग साइन्स काय आहेत, वर्टिगो झाला तर काय करायचं, कानाचं इन्फेक्शन झालं तर काय करायचं, असं फ्लेक्सिबल ट्रेनिंग कुठलेही त्यांना फी न लावता फ्री उपलब्ध केलंय ईएनटी ई सेवाच्या ऍपद्वारा. एकदा त्यांनी ते ट्रेनिंग केलं की दे टेक अ क्विज, बिकॉज आय वॉन्ट टू सी की डॉक्टर्स आर मोटिवेटेड अँड दे हॅव अंडरस्टूड वॉट आय हॅव टोल्ड दॅम, आणि 80% त्यांना पासिंग मिळालं की मग वी इश्यू अ सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट मिळालं की अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्टँडर्डाइज फॅशनमध्ये, म्हणजे एकही पॉइंट मिस न करता की ह्या पेशंटला कुठली अलर्जी आहे, ह्या पेशंटचं कुठलं ऑपरेशन झालं होतं, ह्या पेशंटचं कुठली कुठली औषधं चालू आहेत, हे सगळं टेम्पलेट जे आम्ही ट्रेनिंगमध्ये इन्क्लूड केलं, तर हे सगळं टेम्पलेट इन्क्लूड करून डॉक्टर्स रेकमेंडेशनसाठी कॉन्सल्ट पाठवतात. कारण आता ह्या डे अँड एजमध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे. आणि परत माझ्या बाबांचं हे स्वप्न होतंच की स्पेशलिस्ट केअर रुरल इंडियामध्ये गेलीच पाहिजे, आणि आजता गायत कुणीही हा उपक्रम केलेला नाही. आणि मला वाटतं की आय एम अ मास्टर ऑफ ईएनटी, पण एकदा मी हा ईएनटी मध्ये केला की मग देन वन्स द रोडमॅप आर सेट, एका विषयामध्ये मी जरी तो केला तरी मग पुढे जाऊन आम्हाला कार्डिओ ई सेवा, डायबिटीस ई सेवा, ऑर्थो ई सेवा, असा प्रकारचं सगळंच स्पेशलिटी ट्रेनिंग जनरल प्रॅक्टिशनर्सना देता येईल. आणि आय थिंक इट इज टाइम टू शेअर युअर नॉलेज अँड बी ओपन माइंडेड. कारण नॉलेज असं ठेवून, आपल्याजवळ फक्त ठेवून, ते ग्रो होणं आणि त्यांचा मॅक्सिमम पेशंट्सना फायदा होणं शक्यच नाही. मंडळी, एवढा प्रचंड परिश्रम करून त्यांनी जे मिळवलेलं ज्ञान आहे ते लोकांना वाटत आहेत. मंडळी, रुरल एरियातून कोणी डॉक्टर्स हे बघत असतील तर त्यांनी जरूर संपर्क साधावा. या पूर्ण मुलाखती दरम्यान आपल्या याच्यावरती चितळे हॉस्पिटलचे नंबर्स आपण दाखवतो आहोत. पेशंट्सनी संपर्क साधावा, जनरल प्रॅक्टिशनर्सनी संपर्क साधावे, ट्रेनिंग घ्यावं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना खरंच या वर्टिगोपासून मुक्त करावं आणि इतर गोष्टी पण त्यांनी नंतर मॅडमकडून शिकून घ्याव्यात. मॅडम, मला खूप खूप आभार मानायचे आहेत तुमचे की तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून थोडासा वेळ काढलात आमच्यासाठी. आणि आपल्या सगळ्या दर्शकांतर्फे मी तुमचे आभार मानते, कारण अनेक जणांना, म्हणजे मी स्वतः एक महिना यांनी व्यस्त असत, म्हणजे ह्यानी मला वर्टिगोचा त्रास होता आणि मला असं वाटलं होतं की माझं आयुष्य आता बहुधा संपलंय आणि हे माझ्या ऍक्टिव्हिटीज मी काही करू शकणार नाही. आणि योगायोगाने मी तुमच्याकडे आले आणि मी लिटरली एक आठवड्याभरात मुक्त झाले यापासून. तशा अनेकांना तो त्रास होत असेल त्यांच्यासाठी तुम्ही वेळ काढलात आणि तुम्ही नीलम कट्ट्यावर आलात, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मुख्य म्हणजे मला डॉक्टर वी बी चितळे यांची आज आठवण काढायची आणि त्यांनाही त्यांचे खूप आभार मानायचे की त्यांनी जी स्वप्न बघितली, जी तुमच्या मनात त्यांनी पेरली, आज ती मोठ्या वृक्ष होण्याच्या स्वरूपात आहेत आणि आज ती तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या सगळ्या उपक्रमांना आमच्या शुभेच्छा. आणि नील मल्टी इव्हेंटचा नील नारी शक्ती सन्मान आपणास प्रदान करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण झूमवरती भेटतोय पण हा मी प्रत्यक्ष येऊन आपल्याला लवकरच देईन. आणि मंडळी, परत एकदा मी तुम्हाला विनंती करते की हा इंटरव्ह्यू आहे हा तुम्हा सगळ्यांसाठी आहे. टोटल पॉप्युलेशनच्या 40% लोकांना जर कधी ना कधी वर्टिगोचा त्रास होत असेल तर त्यांना ही ट्रीटमेंट अत्यंतिक महत्वाची आणि गरजेची आहे. मंडळी, हा माझा व्हिडिओ आपण प्लीज शेअर करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचू दे. आणि मॅडमचे परत एकदा आभार मानते मी. मॅडम, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला तुमचेच आभार मानावसे वाटतात, कारण ह्या विषयाबद्दल अवेअरनेस जो आपण म्हणतो की जर पेशंट्सना लगेच ट्रीटमेंट मिळाली तर त्यांना मॅक्सिमम फायदा होईल. कारण जेवढ्या मध्ये वेळ जाईल की औषधं घेऊन तात्पुरते उपाय करून तेवढी ती चक्कर अडकतच जाते, गुंतून बसते. एक नाही तर दोन प्रकारची चक्कर, तीन प्रकारची चक्कर, मग स्पाईन मध्ये प्रॉब्लेम्स, मग सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, असं हे चक्रव्यूहात मी मगाशी म्हटला तसं अडकल्यासारखं होतं. त्यामुळे ह्या अवेअरनेस स्प्रेड करायला तुम्ही माझी एवढी मोठी मदत केली तर मलाच तुम्हाला थँक्स म्हणायचे आहेत. आणि आय रिअली एन्जॉय टॉकिंग टू यू अँड आय होप की हे भरपूर लोकांपर्यंत पोचेल आणि भरपूर लोकांना मी माझ्या नॉलेजनी आय कुड हेल्प माय ओन कम्युनिटी टू
नॉट निग्लेक्ट दिस प्रॉब्लेम बट लाईक यू सेड की आपल्या मागे हा प्रॉब्लेम सोडायला पाहिजे. व्हर्टिगोला क्युअर आहे, व्हर्टिगोला औषध हा उपचार नसून याच्यातनं कम्प्लिटली बाहेर येणं नैसर्गिकरित्या शक्य आहे आणि हे तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवताय म्हणून तुमचे अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. इट्स माय ड्युटी. तुम्ही एवढा मोठा त्याग करताय आणि एवढं मोठं कार्य करताय त्याला माझा हा छोटासा हातभार. थँक्यू सो मच.